सोबत काल भाड्याने आणलेले लोक होते. अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हा आरोप केलाय. रोहित पवारांसोबत पवार गटाचे मोठे नेते नव्हते असं प्रशांत पवार यांचं म्हणणं आहे. पवार गटात अनेकांना रोहित पवारांचं नेतृत्व मान्य नाही असा दावा देखील प्रशांत पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे. रोहित पवारांनी पवारांना ईडी कार्यालयात बोलावलं होतं तर आमच्यावर आरोप करण्यापेक्षा ते स्वतःच्या संघर्षासाठी संघर्ष करून राहिले राजकारणासाठी. मला वाटतं किरायानी आणलेले लोक दिसत होते, 2-400 लोक होते. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब नव्हते, माननीय अनिल देशमुख साहेब नव्हते, शरद पवार साहेबांचे मानस पुत्र जितेंद्र आव्हाड नव्हते. मला असं वाटतं की त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला रोहित दादांचं नेतृत्व मान्य नाही आहे. प्रशांत पवार यांनी हा दावा केलेला आहे की पवार गटात अनेकांना रोहित पवारांचं नेतृत्व मान्य नाही आहे. रोहित पवार